राज्यातली कोरोना रुग्णसंख्या आता कमी होऊ लागली आहे, दुसरी लाट ओसरली आहे, त्यामुळे कोरोना कमी होतोय असं वाटून तुम्ही थोडे रिलॅक्स होत असाल तर तेवढ्या चिंता वाढवणारी पुढची बातमी आली आहे. कारण चीनमध्ये कोरोना परत आलाय, तर लसीकरणात आघाडीवरती असलेल्या रशियात देखील कोरोनाच्या नव्या प्रकारानं चिंता वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं थैमान. महत्त्वाच्या शहरांमधील शाळा विमानं बंद. रशियात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ. कोरोना कमी होतोय त्यामुळे मास्क काढून थोडा मोकळा श्वास घेऊ असा विचार तुम्ही करत असाल तर सावधान, कारण चीन आणि रशियात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. शांघायमधून एक वृद्ध दाम्पत्य गान्सू प्रांतात फिरायला गेलं आणि या जोडप्यामुळेच कोरोना पसरल्याचं सांगण्यात येतंय. चीनच्या उत्तर आणि पश्चिम भागात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीये. बीजिंग, शांघाय, शियान, गान्सू प्रांत, इनर मंगोलिया या भागात कोरोना पुन्हा वाढू लागलाय. चीनची राजधानी बीजिंगसह महत्त्वाच्या शहरातील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. काही भागात कडक लॉकडाऊन करण्यात आलाय. शाळा, चित्रपटगृह, पर्यटन स्थळं बंद करून कडक निर्बंध लावण्यात आलेत. वृद्धांना घराबाहेर पडायला मनाई करण्यात आली आहे. चीनमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतीय. ती एवढी वाढली आहे की तिथे आता लॉकडाऊन करून सर्व शाळा कॉलेजेस बंद करून चित्रपटगृहे बंद करून पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात सर्व निर्बंध लागू केलेले आहेत. तिकडे रशियात कोरोनाचा नवा व्हेरियंट AY.4.2 धुमाकूळ घालू लागलाय. रशियाचा प्रवास पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनं सुरू झालाय. कोरोना डेल्टा पासून जन्माला आलेला AY.4.2 हा व्हेरियंट घातक असल्याचं सांगण्यात येतंय. रशियात गेले काही दिवस रोज 1000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. एका दिवसातली कोरोना रुग्णसंख्या 34,000 गेली आहे. रशियात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊनही कोरोनाचे रुग्ण वाढतायत. ही रुग्णसंख्या याही पुढे वाढू शकते, कारण ज्या वेळेला परदेशात या साथी येतात किंवा या लाटा येतात त्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्येच भारतामध्येही त्या येतात हे नक्कीच सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. कोरोनाचा खात्मा झाला असं वाटत असतानाच कोरोना चीन आणि रशियात परत आलाय, त्यामुळं गाफील राहू नका. कोरोनाच्या नियमांचं पालन करा आणि सुरक्षित राहा. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे